हाय गायज वेलकम टू प्रियांकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा गोल्डन पेपर लोकर तसेच फेवी कॉल फेवी बॉन्ड आणि गोल्डन दोरा तसेच सुई दोरवा सुई दोरा व पुठ्याच्या सहाय्याने सुंदर असे हलव्याचे दागिने बनवणार आहोत तर हे जे हलव्याचे दागिने आहेत ते इतर हलव्याच्या दागिन्यांपेक्षा अगदी वेगळे आणि युनिक असे होणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हलव्याचा गुंफून केलेला कोल्हापुरी साज पाहणार आहोत तर हा जो कोल्हापुरी साज आहे तो याआधी युट्यूबवर किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत तर अगदी वेगळा आणि युनिक असा हा हलव्याचा दागिना आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला गुंफून कोल्हापुरी साज हलव्यापासून कसा बनवायचा ते समजेल तर इथे आपण दोन पदरी दोरा घेतलेला आहे तर हा हा जो दोरा आहे तो शिलाईचा अगदी साधा कॉटन दोरा आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि तो सुईमध्ये ओवून घेतलेला आहे तसेच खालील बाजूला याला गाठ पण मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने हे हलव्याचे दागिने इथे गुंफणार आहोत तर हे दागिने गुंफण्याआधी यामध्ये आपण गोल्डन कलरचे टू एम एम साईटचे काही बीड्स यामध्ये ओवून घेणार आहोत तर हे जे बीड्स आहेत ते अंदाजे इथे ओवून घेतलेले आहेत आणि हे बीड्स ओवून झाल्यानंतर अगदी जुन्या पद्धतीने म्हणजे सुरुवातीपासून जे हलव्याचे दागिने बनत असत तर ते, ते अगदी ह्याच पद्धतीने बनवले जायचे तर हे जे हलव्याचे दागिने आहेत ते बनवताना जो दोरा आहे तो अगदी खालील बाजूस आपण पायाला गुंडाळून इथे हलव्याचे दागिने बनवणार आहोत पायाच्या अंगठ्याला अशा पद्धतीने आपण दोरा घट्ट बांधून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक एक मणी सरकवत त्यानंतर एक हलवा सरकवून अशा पद्धतीने आपण हे हलव्याचे दागिने ते गुंफून घेणार आहोत तर अशा प्रकारे जेव्हा आपण पायावरती हे हलव्याचे दागिने बनवतो तेव्हा ते अगदी व्यवस्थित आणि घट्ट पकड असल्यामुळे याचे हलवे पण सुटत नाहीत शिवाय अगदी घट्ट ह्यांची गुंपण ते होत असते त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही दागिने बनवले तर ते अगदी कधीही हलवा न सुटणारे आणि अगदी पक्के बनतात प्रत्येक वेळी हलवा लावल्यानंतर आपणाला दोऱ्याला किंवा हलव्याच्या बाजूने अशा प्रकारे फॅब्रिक ग्लू किंवा फेविकॉल इथे लावून घ्यायचा असतो जर तुम्ही हा फेविकॉल नाही लावला तर जेव्हा दोरा थोडासा सैल पडतो तेव्हा मधील हलवा जो आहे तो निष्ठून पडून जातो त्यामुळे अशा प्रकारे आपण हलवा सरकवत सरकवत एक एक मणी पुढे सरकवत हे हलव्याचे दागिने इथे गुंफून घेणार आहोत जर तुम्हाला अशा प्रकारे पायाला बांधायचे नसेल तर तुम्ही ते दागिने बनवताना दोरा जो आहे तो रायटिंग पॅडला सुद्धा बांधू शकता तर रायटिंग पॅडला दोरा बांधून हलव्याचे दागिने कसे गुंपायचे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही ते दागिने गुंफणे पाहू शकता शिवाय याआधी देखील आपल्या चॅनलवरती हलव्याचा मेखला कसा बनवायचा हा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यासुद्धा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही ते, ते पाहू शकता तर अशाच सेम मेथडने आपण हलव्याची एक लाईन इथे गुंपून घेतलेली आहे जेवढ्या लांबीचा तुम्हाला हा कोल्हापुरी साज हवा आहे तेवढ्या लांबीचा तुम्ही इथे हलव्याची ही लाईन गुंफून घेऊ हो शकता त्यानंतर एक पातळ पुठ्ठा मी येथे घेतलेला आहे आणि त्याचा गोल कापून घेतलेला आहे त्यावरती मी मध्यभागी कुंदन चिटकावून त्या बाजूने हलवा चिटकवून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण गोल आकारामध्ये इथे अंगठी बनवून घेऊ हो शकतो जेव्हा आपण ही अंगठी बनवतो तेव्हा मध्यभागी हे मोठ्या आकाराचे हलवे आपण चिटकावून घेतलेले आहेत आणि बाजूने आपण स्मॉल साईजच्या हलवे याला चिटकावून घेणार आहोत तसेच या गोल पॅचच्या पाठीमागे एक अंगठीचा बेस आपण चिटकावून घेणार आहोत ज्या ज्याच्यामुळे आपली इथे एक अंगठी सुद्धा तयार होणार आहे तर अशा प्रकारे एक अंगठी इयरिंग्स आणि कोल्हापुरी साज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोल्हापुरी साज बनवण्यासाठी मी इथे काही पानाचे आकार पुठ्ठ्यापासून कट करून घेतलेले आहे हा जो पुठ्ठा मी इथे यूज केलेला आहे तो मध्यम जाडीचा आहे म्हणजे फार जाड नाही किंवा फार लवचिक नाही असा हा पुठ्ठा इथे घेतलेला आहे आणि यावरती मी फेवीबोंडच्या सहाय्याने चार चार हलवे चिटकावून घेतलेले आहेत तसेच सुई दोऱ्याच्या सहाय्याने मी तीन तीन गोल्डन मोती एका दोऱ्यामध्ये इथे ओवून घेतलेले आहेत आणि हे मोती मध्यभागी घेऊन थोड्याशा अंतरावरती याला इथे गाठ मारून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण तीन तीन मोत्यांचे इथे पॅच बनवून घेणार आहोत इथे आपण थोडीशी जागा सोडून म्हणजे थोडासा दोरा सोडून गाठ मारलेली आहे शिवाय गाठ मारल्यानंतर देखील दोन्ही बाजूचा तेवढा सेम दोरा इथे कट करून घेणार आहोत जेणेकरून हा जो पॅच आपण मोत्यांचा बनवलेला आहे तो आपण आपल्या कोल्हापुरी साजला इथे अटॅच करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण काही तीन तीन मोत्यांचे पॅच इथे तयार करून घेणार आहोत आणि जो आपण पानाचा आकार इथे बनवलेला आहे त्याच्या पाठीमागे हेवी बॉनच्या सहाय्याने आपण हा जो तयार केलेल्या मोत्याचा तीन मण्यांचा जो पॅच आहे तो चिटकावून घेणार आहोत इथे जेव्हा आपण अशा प्रकारे चिटकवण्यासाठी फेवीबॉन्ड वापरतो तेव्हा ते अगदी घट्ट असते फेविकॉलचे जर जेव्हा आपण चिटकवलेले असते तेव्हा हलवे निसटून पडण्याची शक्यता असते त्यामुळे मी हलवे चिटकवण्यासाठी इथे फेवीबॉन्डचं यूज केलेलं आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही फेवीबॉन्डच्या सहाय्याने हलवे चिटकावून दागिने बनवाल तेव्हा ते, ते कधीही सुटणार नाहीत किंवा त्याचे हलवे सुद्धा गळून गळून पडणार नाहीत त्यामुळे अशा प्रकारे आपण हे हलव्याचे छोटे छोटे पानाच्या आकाराचे पॅच इथे बनवून घेणार आहोत ज्याचा वापर आपण इथे कोल्हापुरी साज बनवण्यासाठी करणार आहोत तर हे पहा अशा सेम पद्धतीने मी इतर ही पॅचेस इथे बनवून घेणार आहे इथेसुद्धा आपण टू एम एम साईजचे गोल्डन मोती खालील बाजूस पॅच बनवण्यासाठी वापरलेले आहेत तर असे सर्व पॅच आपल्या इथे रेडी झालेले आहेत त्यानंतर कोल्हापुरी साजचा सा जो गोल पेंडंट आहे तो आपण इथे बनवणार आहोत त्याच्यासाठी गोल पुठ्ठा मी इथे घेतलेला आहे आणि त्या गोल पुठ्ठ्यावरती गोल्डन कागद मी या चिटकावून घेणार आहे तर अशा प्रकारे जेव्हा आपण हलव्याचे दागिने बनवत असतो तेव्हा त्यामध्ये हा जो गोल्डन पेपर आहे तो आपण इथे चिटकवत असतो हा पेपर जो आहे तो तुम्हाला क्राफ्टच्या कोणत्याही शॉपमध्ये मिळून जाईल अशा प्रकारे गोल्डन पेपर चिटकावून झाल्यानंतर मी फेवरीबॉनच्या सहाय्याने या पॅचच्या मध्यभागी एक रेड कलरचा कुंदन चिटकावून घेतलेला आहे आणि त्याच्या भोवती मी इथे स्टोनची लेस चिटकावून घेणार आहेत तुम्ही तुम इथे कोणत्याही प्रकारची लेस चिटकवून घेऊ शकता जसे की बॉलचेन किंवा वेगवेगळ्या वेग रंगीत बॉल चेनसुद्धा तुम्ही इथे चिटकवण्यासाठी यूज करू शकता हा जो पॅच आहे तो कसा डेकोरेट करायचा ते तुम्ही तुमच्या आयडियाने वेगवेगळ्या वेग पद्धतीने डेकोरेट पण करू शकता इथे मी याला आकाराचे हलवे चिटकावून घेतलेले आहेत इथे आपणाला जो पॅच आहे तो फार मोठा नको आहे त्यामुळे आपण इथे मध्यम आकाराच्या हलवी यावरती चिटकवून घेतलेले आहेत कोल्हापुरी साजला प्रकारे मध्यभागी गोल पेंडंट असते तसेच आपण येथे हलव्याचे बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे जेव्हा आपण हलवे चिटकावून घेतलेले आहे त्याच्या बाजूने जो स्पेस आहे त्याच्यावरती आपण एक परत एकदा स्टोनलेस चिटकावून घेणार आहोत स्टोनलेस चिटकावून झाल्यानंतर हा जो आपला हा हलव्याचा पॅच आहे तो आपण थोडासा सुकण्यासाठी ठेवणार आहोत जेव्हा आपण फेविकॉलचा वापर हलवे चिटकवण्यासाठी करतो तेव्हा सुकण्यासाठी सुद्धा अगदी कमी वेळ लागतो जेव्हा तुम्ही फेविकॉलच्या सहाय्याने हलवे चिटकवाल तेव्हा सुकण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागतो शिवाय फेविकॉल हे थोडेसे ओलसर असल्यामुळे हलवे थोडेसे चिकट होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे तुम्ही चिटकवण्यासाठी शक्यतो इथे फेवीबॉनचाच उपयोग करा इथे मी काही तीन तीन मोत्यांचे पॅच बनवलेले आहेत ते या पेंडंटच्या खाली चिटकावून घेतलेले आहेत आणि त्याच्या मध्यभागी हा पाच मण्यांचा पॅच मी इथे चिटकावून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण या पेंडंटला खालीलबाजूत छोटे छोटे लटकन इथे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर जे हलवे आपण गुंफून घेतलेले होते त्याला हा जो पॅच आहे याच्या दोऱ्याच्या सहाय्याने आपण याला बांधून घेणार आहोत अशा प्रकारे दोन ते तीन गाठी मारून याला आपण घट्ट इथे अटॅच करून घेणार आहोत जरी थोडासा सैल हा पॅच इथे बसलेला असला तरी देखील यावरती आपण ग्लुगन किंवा फेविबॉनच्या साहाय्याने परत एकदा चिटकावून तो पॅच इथे ॲडजस्ट करून घेऊ हो शकतो जे आपण पानाच्या आकाराचे पॅच बनवलेले होते ते सुद्धा आपण थोडा थोडा दोरा जो की आपण गोल्डन मण्यांसाठी अटॅच केलेला होता तो जो दोरा आहे तो एक्स्ट्राचा दोरा आपण इथे जोडून घेणार आहोत हा दोरा जोडताना सुद्धा आपण तो दोरा व्यवस्थित आहे किंवा अशा प्रकारे गोल गोल गुंडाळून सुद्धा घेतला तरी चालेल तर अशा प्रकारे जेव्हा आपण हे जे पॅच आहेत ते घट्ट चिटकावून झाल्यानंतर याचा एक्स्ट्राचा दोरा आहे तो इथे कट करून घेणार आहोत हा कोल्हापुरी साज बनवताना तुम्ही जेवढ्या अंतरावर हवे तेवढ्या अंतरावर हे पानाचे पॅच अटॅच करून घेऊ शकता दोन किंवा तीन हलव्यांचे लाईन झाल्यानंतर म्हणजे दोन तीन तीन हलवे गॅप सोडून आपण हा पॅच इथे चिटकावून घेणार आहोत अशाच प्रकारे तुम्हाला जर हलव्याच्या दागिन्यांचे इतरही व्हिडिओज पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील दिलेल्या लिंकवरती टच करून तुम्ही वेगवेगळे हलव्याचे दागिनेसुद्धा पाहू शकता छोट्या मुलींसाठीसुद्धा अगदी युनिक आणि वेगळ्या प्रकारचे हलव्याचे दागिने मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते इथे आपण सर्व जे पानांच्या आकाराचे पॅच होते ते जोडून रेडी झालेले आहेत आणि त्यानंतर जो दोरा आहे तो निषू नये याच्यासाठी त्याच्यावरती आपण अशा प्रकारे फेविकॉल थोडे थोडे लावून घेणार आहोत इथे तुम्ही फेवीबॉन्ड पण लावू शकता त्यानंतर जो गोल्डन दोरा असतो म्हणजे जरीचा दोरा असतो तो इथे आपण या पानांच्या पॅचच्या पाठीमागे चिटकावून घेणार आहोत अशा प्रकारे गोल्डन दोरा चिटकावल्यामुळे आपल्या कोल्हापुरी साजला अगदी सुंदर आणि ट्रॅडिशनल असा लुक इथे येणार आहे या दोऱ्यामुळे आपला कोल्हापुरी साथ जो आहे तो गळ्यामध्ये घातल्यानंतर जे आपण बाजूचे पानाच्या पा, आकार पॅ आकाराचे पॅच बनवलेले आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित आणि स्टेबल बसतात त्यामुळे हा दोरा चिटकवणे खूप गरजेचे आहे हा दोरा चिटकावून झाल्यानंतर जे आपण पानाच्या आकाराचे पॅच बनवलेले आहेत त्यावरती एक ग्रीन कलरचा कुंदन आणि एक रेड कलरचा असे मी अल्टरनेट इथे चिटकावून घेणार आहे इथे तुम्ही कुंदन नसतील तर वेगवेगळ्या आकाराचे तिकडे आपण चिटकवून घेऊ शकता किंवा काही नाही चिटकवले किंवा एखादा रंगीत हलवा सुद्धा चिटकवला तरी सुद्धा हा कोल्हापुरी साज अत्यंत सुंदर असा इथे दिसतो हलव्याचा कोल्हापुरी साज बनवण्याची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे इतर कोणत्याही ज्वेलरी तुम्हाला बघायला आवडतील ते देखील कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे ज्वेलरी मेकिंगच्या इतरही आयडियाज पाहायच्या असतील तर प्रियांकाचा आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे नंतर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळत राहतील शिवाय याआधी देखील मी जे काही ट्रेडिशनल दागिने तसेच ट्रेंडी आणि फॅन्सी दागिने हँडमेड कसे बनवायचे त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तेसुद्धा नक्की पहा हा कोल्हापुरी शास्त्र आपला बनवून झाला त्यानंतर पुठ्याचा एक ड्रॉप शेप मी कट करून घेतलेला आहे आणि तो हेवी सहाय्याने गोल्डन पेपरवरती चिटकावून घेतलेला आहे आणि तो गोल्डन पेपर जो आहे तो व्यवस्थित ड्रॉप शेपमध्ये इथे कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला गोल्डन कलरचा इथे एक पॅच रेडी झालेला आहे आणि त्यावरती फेविकॉलच्या सहाय्याने मी एक कुंदन इथे चिटकावून घेतलेला आहे इथे तुम्ही फेविकॉलच्या सहाय्याने सुद्धा सर्व चिटकावू शकता परंतु त्याला सुकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो तर अशा प्रकारे मी इथे बाजूने कुंदनच्या बाजूने स्टोनची लेस पण चिटकावून घेतलेली आहे तसेच हा जो पॅच आहे याच्याभोवती परत एकदा आपण हलवे इथे चिटकावून घेणार आहोत हे आपले हलव्याच्या दागिने आहेत त्यामुळे हलव्याचा लुक आपला इथे दिसायला हवा त्यामुळे थोडेसे कमी डेकोरेशन म्हणजे कुंदन वगैरे जास्त न चिटकवता आपण इथे हलव्याचा वापर जास्तीत जास्त करणार आहोत तर हा जो पॅच तयार करून घेतलेला होता याच्या बाजूने आपण हलवे चिटकावून घेणार आहोत शिवाय याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी खालील बाजूस स्टोनची लेस पण आपण याला जोडून घेणार आहोत अशा प्रकारचे स्मॉल बट छानसे कानातले सुद्धा तुम्ही या कोल्हापुरी साजसोबत वेअर करू शकता तसेच इतरही हलव्याचे दागिने मंगळसूत्र जर तुम्हाला पाहायचे असेल तर माझे इतरही हलव्याचे दागिने बनवण्याचे व्हिडिओज नक्की पहा त्यानंतर फेव्हबॉनच्या सहाय्याने पाठीमागील बाजूस मी स्टोन लेस इथे चिटकवून घेतलेली आहे फेविकॉलच्या सहाय्याने जर ही लेस आपण चिटकवली तर ती लेस निघण्याची शक्यता असते त्यामुळे इथे शक्यतो फेविकॉनचाच यूज करून तुम्ही ही लेस इथे चिटकावून घ्या त्यानंतर पाठीमागील बाजूस आपल्याला इयरिंगसाठी इथे स्टड चिटकावून घ्यावा लागतो तो, तो सुद्धा स्टड आपण अगदी डायरेक्ट न चिटकवता एका गोल पेपरमध्ये तो स्टड अटॅच करून घेणार आहोत आणि त्यानंतरच तो स्टड आपण इयरिंगवरती अशा प्रकारे चिटकावून घेणार आहोत आणि हा स्टड चिटकवण्यासाठी सुद्धा मी फे इथे फेवीबोन्डचा यूज केलेला आहे तर आपले इथे सुंदर असे इयरिंग रेडी झालेले आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत बाय